संग्रह काय ना, तू माझा खूप विश्वासू माणूस आहेस. संग्राम एक काम करशील? बोला ना शेठ, करेल ना तुमच्यासाठी काय पण. फोन करशील? फोन? संग्राम तू माझा विश्वासू माणूस आहेस, तुझ्यासारखा एक तुझा एक मित्र जर असेल ना, तुम्ही दोघे मिळून महेशच्या घरी चोरी करायला जायचं आणि चोरी करताना तुम्ही महेशचा खून करायचा. संग्रामचे भरपूर पैसे मिळतील, चिक्कार पैसे मिळतील तुला. काय विचार करतोयस शेठ? एक जण आहे बरं का, माझा दोस्त आहे चांगला, विक्रम, तो हे करायला तयार होईल. ठीक आहे, पण हे काम लवकर झालं पाहिजे, तुझ्यावरती विश्वास ठेवतोय मी. चालेल सर. सगळ्या तयारीनिशी आलात? हो. काम फक्त झालं पाहिजे. हो. आज चला मी सांगते कसं काय करायचं ते. या. तुम्ही दोघांनी इथेच थांबायचंय, हॉलमध्ये लाईट लावायचा नाहीये. महेश यायची वेळ झाली. महेश आला की बेल वाजवेल, की दरवाजा उघडा आणि पटकन दाराच्या मागे लपा, कारण जोशी काकांचं फार बारीक लक्ष असतं. दरवाजा पटकन बंद करा, महेश आल्यानंतर त्याला लगेचच मारा. आणि तुम्ही कपाटातले कपडे आणि वस्तू अस्ताव्यस्त पसरून टाका, की जेणेकरून पोलिसांना वाटेल की चोर चोरी करायला नसताना खून करून गेला. आणि थांब थांब थांब, ही वह्या पुस्तकं तिकडे नेऊन ठेव, त्यांना असं वाटलं पाहिजे की तुम्ही अभ्यासच करत होतात. बरं. आणि तोवर पलीकडच्याच गल्लीमध्ये गाडीमध्ये वाट पाहतो महेशची. महेश आल्यानंतर लगेचच प्रवीण तुम्हाला फोन करेल. प्रवीणने फोन केल्यापासून 2 मिनिटात महेश इथे येऊन पोहोचेल, पण तुम्ही अलर्ट राहा, कळलं? आणि ह्याच्यात दागिने आणि मोबाईल ठेवलेले आहेत, पण मोबाईल आत्ता स्विच ऑफ करायचा नाही. महेश आल्यानंतर त्याला मारलं की त्याचे चेन, पैसे, पाकिट आणि मोबाईल घ्यायचा, आणि बाहेर गेल्यानंतर दोन्ही मोबाईल स्विच ऑफ करायचे आणि फेकून द्यायचे, नाही तर त्या मोबाईलच्या साह्याने पोलीस तुमच्यापर्यंत येऊन पोचतील. लक्षात येत आहे? नीट व्यवस्थित करा, अलर्ट राहा. हे बघा मुलांना, आता आपल्याला इथून पटकन बाहेर पडायचंय. जोशी काकांना सारखं बाथरूमला जायची सवय आहे, ते आत गेले की आपण इथून बाहेर पडायचं. आणि तुम्ही अलर्ट राहा. ठीक आहे. काम फक्त करायचं आणि नुसतंच मारायचं नाही, तर मेल्याची खात्री करून मगच यायचं. लक्षात येत आहे? ठीक आहे. जोशी काका दिसत नाहीत, आपण बाहेर पडूया. ऑल द बेस्ट. चल 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 चल, लवकर लवकर चल. या अंजलीबाई मला येऊन सांगून गेली ग्यारा बरोबर शेण खाते, आणि ती काय खोटं बोलते? खोटं बोलते आणि तू खरं बोलते. शरियो, तुझा नवरा लय शेफारलाय, त्याला चांगलाच धडा शिकू आपण. मला त्याच्याबरोबर राहायचंच नाहीये. किशन, आपण मंजूला घेऊन इथनं कुठेतरी दूर निघून जाऊ, कुठल्या दुसऱ्या शहरात छान लग्न करू, एकत्र राहू. हो, पण पैशाचा वांध आहे. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? आपण मंजूला काही दिवस इथे ठेवू, लपून तुझ्याकडे. आणि तसंही माझा नवरा नेहमीच म्हणत असतो, मुलीला जन्म दिला, मुलीला जन्म दिला. आपण त्यानेच मंजूला काही बरं वाईट केलंय असा केस ठेव. हा, म्हणजे जातो 12 भावात. हो, आणि एकदा का तो जेलमध्ये गेला ना,
की मी त्याची मदत करण्यासाठी महागडा वकील करण्याची वार्ता करते आणि मग पैशाचा जोडतोड करण्यासाठी त्याला घर गहाण ठेवण्यासाठी तयार करते आणि मग त्याच्या नावावरती मोठा कर्ज घेते आणि आपण तेच पैसे घेऊन तू मी आणि तुझी मंजू आपण इथून निघून जाऊ. आपली मंजू? हो बाबा आपली मंजू. खुश? मंजुला किशन ने तर काही गेम केला नसेल. नाही मॅडम, माझा किशन तसा नाहीये. मंजुला दुसऱ्यांनीच कुणीतरी पळवलंय. माझ्या मंजुला वाचवा मॅडम, माझ्या मंजुला वाचवा. मी तुमच्या पाया पडते. पाणी पास त्या पोरीला, नाही तर मारायची ती. तुझी पहिली बायको अंजलीबाई कुठे राहते? पुण्याला कोथरूड जवळ कुठेतरी राहते साहेब. कुठेतरी नाही, प्रॉपर सांग. म्हणजे मी तिकडे एकदाच गेलो होतो आणि ते पण चुकून भेट झाली म्हणून. हा तुम्ही आणि हिता माझ्या मागे मागे काय पुण्यापर्यंत आलात वय? हे तुझ्या मागे मागे यायला एवढे दिवस फिरले नाहीत माझे. और कोणाचं? तुम्हाला काय वाटलं तुमचा नातू आहे? अहो शेजारण्याचं मुलं आहे, तिला काही काम होतं म्हणून माझ्याकडे देऊन गेली आहे. तुम्हाला भेटायचं का तुमच्या नातवाला? नाही म्हणजे तुम्ही मला मुलगा झाला नाही म्हणून दुसरं लगीन केलं आणि शेवटी तिला पण मुलगीच झाली ना. पण माझ्या थोरल्या मुलीला मुलगा झाला आहे, तुमचा नातू. बघायचं का त्याला? अहो इथे जवळच राहते चार गल्ल्या. अहो चला की तुमचा माझ्यावर राग आहे, नातवावर कुठं? अहो चला चला चला. अहो चला. आज बरी सवड मिळाली यांना आपल्याला भेटायला. अगं नातवाला भेटायला आलेत. मी माझ्या पोराला हात पण लावू देणार नाही. आजवर कधी स्वतःच्या पोरींची चौकशी केली का यांनी? आलेत वरतोड करून नातवाला भेटायला. आमच्या आईला आणि आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं तेव्हा नाही विचार केला आम्ही कसे राहतो काय करतो कधी चौकशी केलीये? 5-50 रुपये कधी हातावर टेकवले का आमच्या? अगं आता बोलत काय बसलीये? आता आली आहे तर घ्या मुद्दे मला. साहेब मी कसा बसा त्यांच्या तावडीतून सुटलो आणि पुन्हा नाही गेलो तिकडे. मी मुली तर तुमच्या मंजूला अंजलीबाईने पळवलं असण्याची शक्यता आहे. ती या थराला जाईल असं वाटलं नव्हतं कधी. तुम्हाला तिचं घर सापडू शकेल? हो. कविता पुणे पोलिसांशी संपर्क करा. चला. हॅलो साहेब, मी वडाच्या वाडीचा सरपंच दादासाहेब जाधव बोलतोय. आमच्या गावात नाही गडबड झाली आहे साहेब. अहो मोहितांच्या दारासमोर प्रेस जाळलंय. या घरासमोर साहेब. इथे इथे चित्र लागले सर. कोणी जाळले? संगमवाडीच्या राधाबाई भोसले. तुमची मुलगी लता नेमकी कशामुळे वारली? माझी सून लता बरेच दिवस आजारी होती. औषधोपचार पण खूप केले पण शेवटपर्यंत आजाराचं निदानच नाही झालं आणि शेवटी त्याच्यातच गेली ती. या यमुनीनं तिच्या पोरानं माझ्या पोरीचा जीव घेतला. राधाबाई बोलायला आणि वागायला कशा आहेत? खूप खोटाड आहेत त्या. दुधात पाणी घालून फसवतात लोकांना. यमुनबाई सुनेला फार त्रास देत होत्या. नाही हो, ते फल चांगले. राधाबाई म्हणते सासर यांनी मारली, सासू म्हणते आजारपणात गेली. तुला महेश आवडतो ना? मला कळायला लागलं ना, तेव्हापासून आवडत. यमुना काकूंना पण माहित होतं मला ते आवडतो. हा पण मध्ये काय झालं कळलंच नाही, त्या लतच नंबर लागला. पण आता ती गेली ना, मग माझाच नंबर आता.